जिका चिकनगुनिया आणि डेंगू या डासाचा प्रसार हा इडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या चावा झाल्यानंतर होतो. तर त्यामध्ये जिका आजाराचं रूट ऑफ ट्रान्समिशन जे आहे ते दोन प्रकारे होतं. एक मॉस्किटो बाईट, जे जर दूषित इन्फेक्टेड जर मॉस्किटो इडिस इजिप्ती असेल तो जर निरोगी माणसाला चावलं तर त्याला जिका संक्रमण होतं. दुसरं जे कारण आहे ते नंबर दोन सेक्शुअल ट्रान्समिशन, की जसं जर पुरुषांच्या वीर्यामध्ये 4 महिन्यापर्यंत जिका व्हायला जिवंत राहू शकतो. या दरम्यान जर शरीर संबंध आले तर लैंगिक संबंधामधून जिकाचं संक्रमण होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आईपासून बाळाला ट्रान्समिशन होऊ शकतं. म्हणून आम्ही आता आमच्या भागामध्ये शक्यतो 3 महिन्यापर्यंत गरोदर महिलांना गरोदर न राहण्याचं आवाहन करत आहोत. आणि त्याचबरोबर आम्ही निरोगी सुद्धा वाटप या ठिकाणी सुरू केलेलं आहे. गेल्या 23 तारखेला वेलसरमध्ये डेंग्यू चिकनगुनियाचे जे पहिले 5 रुग्ण आपल्यास आढळून आले, त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासन असेल, त्यांनी घरोघर जाऊन जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये आपल्याला साधारण 50 घरामध्ये डेंग्यू चिकनगुनियाच्या लार्वा आढळून आल्या. आणि त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने भोंगा गाडी असेल, त्यानंतर हँडबिल पॅम्पलेट्स असतील, घरोघर जाऊन आशा वर्करच्या माध्यमातून जनजागृती असेल असे सर्व उपक्रम या ठिकाणी राबवले. आणि त्याचबरोबर गावामध्ये दर 2 दिवसाआड धुराळी फवारणी असेल, तणनाशक फवारणी असेल, अशा पद्धतीचे सर्व जे शासनाने निकाल घालून दिले होते ते सर्व उपाययोजना ग्रामपंचायत बेलसरने या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आणि आत्ता जवळजवळ 90 ते 95% आपण या आजारावर मात केलेली आहे. थोड्याफार प्रमाणात क्वचित एखाद्या ठिकाणी आपल्याला लार्वा आढळत आहेत.